अरे मर रहे कब की बोला ना कॉमेडी माझं नाव प्रसाद माझे मिस्त्री. आमच्याकडे पूर्वीपासूनच गणपती म्हणून असतात. आमच्या आजोबा त्यांचा वडील आणि आम्ही चालू करतो. इकडे लोकांना सगळ्यांना मातीचे गणपती आवडतात, कारण मातीचे गणपती ते म्हणतात काय म्हणतात, मातीचे गणपतीला देवीशक्ती चांगले येते आणि या लोकांना जे आवडते तिथपर्यंत मातीचे बनवतात असं अजूनपर्यंत. ही शाळा तुमची किती वर्षापासून आहे आणि तुमच्याकडे आता किती गणपती तुम्ही बनवता? ही शाळा आता आमच्या आजोबापासून आहे, बरीच वर्ष झाली आणि आमच्याकडे आता 65 गणपती आहेत. आमचे आजोबा बनवायचे, आजोबानंतर वडील भरपूर कारागीर होते. त्याच्यानंतर आम्ही हेच काम चालू होते. आता आम्हाला मत्तीला आमची मुलगा भाचा वगैरे आणि मुली म्हणजे घरातून कुटुंबातील सगळी माणसं असतात आणि आमच्याकडे आता हे शिरोडकर साहेब ते जरा मत्तीला असतात, ते 8वीत असल्यापासून आमच्याकडे येतात. इथे आमच्या माहितीनुसार जवळजवळ 70-80 वर्ष झाली असणार, कारण वडिलांचंच वय 85 साली वय वडील ऑफ झाले. त्याच्या आधी म्हणजे जवळ 80 होणार शाळेचं. नमस्कार, माझं नाव समीर कुंभार, माणगाव. प्रथमतः सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मला सांगा, तुमच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये किती गणपती आहेत, कधीपासून किती सालापासून तुम्ही गणपती करतात आणि आता 2 दिवस गणपतीचे राहिल्याने अंतिम टप्प्यामध्ये कशा प्रकारे तुमची लगबग चालू आहे? साधारण आमची गणेश शाळा ही 35 वर्ष जुनी आहे. त्यावेळी काकांनी गणपती करायला चालू केली होती, सुरुवातीला 1-2 असे, परंतु आता साधारण 150 आसपास गणपतीच्या मूर्ती आम्ही बनवतो आणि हे आता अंतिम टप्प्यात कामाला सुरुवात झालेली आहे. अंतिम टप्पा आलेला आहे कलर वगैरे. आता चतुर्थीला साधारण अवघे दिवस राहिल्या कारणाने दिवस रात्र एक करून आम्ही हे काम चतुर्थीच्या दिवसापर्यंत आम्ही पूर्ण करतो. या तुमच्या गणेश मूर्ती शाळेतील हे गणेश मूर्ती या कशापासून बनवलेल्या आहेत? ह्या जेवढ्या गणेश मूर्ती आहेत त्या शेतातल्या जी आपली माती असते, शेतामधून चिकट माती असते, त्या मातीपासून आम्ही गणपती पूर्ण बनवतो.